तर फोडाफोडीच्या या राजकारणामध्ये आजचा दिवस आहे तो रणनीतीचा. फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्यावर आता घडामोडींना वेग आलेला आहे. भाजपची रणनीती या ठिकाणी ठरतीये. आशिष शेलार, गिरीश महाजन सध्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. खासदार धनंजय महाडिक सागर बंगल्यावर आहेत. जयकुमार रावल सागर बंगल्यावर आहेत. अपक्ष आमदार प्रकाश आवडे यांचा मुलगा राहुल आवडे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. आणि श्रीकांत भारतीय नुकतेच विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आहेत. श्रीकांत भारतीय सुद्धा आता सागर बंगल्यावर आहेत. एकंदरीतच भाजपची नेमकी आता पुढची रणनीती काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शिंदे समर्थकांना किंवा शिंदे गटाला कशा पद्धतीनं भाजप यापुढे सपोर्ट करतोय, हे सत्ता स्थापन करताना सूत्र नेमकी कशी ठरवायची या सगळ्याची रणनीती आता सागर बंगल्यावर आखली जाते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.